प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जॉन फर्नांडिसान कुकळी गट काँग्रेस समिती बरखास्त करून नवी समिती नेमल्या. आदली कमिटी विरोधी पक्षाच्या उमेदवारा खातीर वावुरताली म्हणून ती बरखास्त केल्या असे काँग्रेस म्हणयारांनी सांगले. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरान काँग्रेसीची चिंता करची न्हय असा सल्लो उरफान मुल्लान दिला. गोय प्रदेश काँग्रेसीचो अध्यक्ष जॉन फर्नांडिसान कुकळी गट काँग्रेस समिती बरखास्त केल्या. आशिष नोरोना जो कमिटी असली आमची कुकळी मतदारसंघाची टोटल डिझॉल्व केली कडे असा आणि न्यू कमिटी तिथून व्हाईस प्रेसिडेंट असा आमचो डॅरिक परेरा, गौरीश फडते व्हाईस प्रेसिडेंट, परेश देसाय जनरलसेक्रेटरी, जॉन रिबॅलो जनरलसेक्रेटरी आणि अल्तीन एक्झिक्युटिव्ह मेंबर्स, शाबीर शाह आणि इरफान सय्यद एक्झिक्युटिव्ह मेंबर जावन असा. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरान भाजपाचेच पळोवचे अशी सुचोवणी काँग्रेस म्हणयारो उरफान मुल्लान केल्या. दुसरे काल सीएमान एक स्टेटमेंट केला की आमचो जो पार्टी प्रेझिडेंट असा ही काँग्रेस पक्ष जो असा हे काबार करपाक सोदता. म्हाका दिसता की सीएमाक काँग्रेसचे चड चिंतपाची गरज ना. सपोज आमचो पार्टी प्रेझिडेंट पार्टी क्लीन करता, पार्टी काबार न करून पार्टी आज तो क्लीन करपाक लागला. प्रुडंट मीडिया खातीर चेतन गवस. पहिली क्रिस्तांव समाज बीजेपीत येऊक भितालो पण आता तो भय गेलो. हे फाउट क्रिस्तावांचो बीजेपीक मोठ्या प्रमाणात तेको असा म्हणून उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोजा उलयता. तो पणजे मीडिया कडेन उलयतालो. कार्यकाळ पुराय करचे पयलीच रिटायर जाल्ल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या संघटनेन आणि आरपीआयन भाजपाक तेको दिला जाल्यार नव्या जाल्ल्या सभेत मुख्यमंत्र्यान साश्टीकारांक धिऱ्यो कायद्याच्या चौकटीत बसोवपाचे उतर दिला. That is positive response, the positive body language of Christian leaders in Salset. BJP is accepted as a party in a big way. All leaders are saying vote for BJP in South. All Christian leaders are saying vote for BJP. Christian lokak ek confidence ele majya andazan ki Christian BJP n ha ani BJP symbol nivdun elle ha. Eh difference eche pahile ki jatale क्रिश्चन बीजेपीक जॉईन जातले सोडटाले, इलेक्शन लागी पावले की परते सोडटाले आणि परतून निवडून जातले परतून निवपाचो प्रयत्न. त्यांना भय दिसतालो, अप्रेन्शन असतले ते, आता तो भय दिसना. इतले मजगती बीजेपीचो दक्षिण गोयचो उमेदवार नरेंद्र सावयकराची नव्या सभा झाली. सभा गोवा विकास पार्टीन दौरिल्ली. साश्टीचो लोक पळोवन पर्रिकरान सभेन धिर्यांचो विषय काढलो. गोयन धिर्यो कायद्याच्या चौकटीन करपाचे उतर पर्रिकरान साश्टीकारांक दिला. आणि सगळ्यात म्हाका दिसता पॉप्युलर स्पोर्ट्स आमच्या सालसेताचो आणि गोयचोय म्हणू येता तो म्हणजे बुल फाईट. आता हाजेर कसे सोल्युशन काढतलो ते हा आत्ता सांगपाक शकना. पण हा तुमकां इतलेच सांगू सोदता हाजे खातीर योग्य ते पद्धतशीर कायदेशीर सोल्युशन काढपा खातीर आमचे सरकार तुमकां उतर दिता. इतले मजगती गोयचे आरपीआयन बीजेपीक तेको जाहीर केला. ज्या पद्धतीन आज महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असा त्या धर्तीर आम्ही गोव्यात रिपब्लिकन पक्षान आज भारतीय जनता पक्षाक पाठिंबो दिलेला असा. बीजेपीन बुधवारा फोण्या पदयात्रा काढली. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, दक्षिण गोयचो उमेदवार नरेंद्र सावयकार, मगोचो मंत्री सुदीन ढवळीकर मेळून बीजेपीक मतां मारात म्हूण फोणेकारांक सांगपाक एकठांय पदयात्रेक भोंवले. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. ऑल इंडिया इमाम काउन्सिलाच्या गोय फाट्यान काँग्रेसी फाटल्यान रावपाचे थारायला. इमाम म्हणतात गोयात धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये काँग्रेसीकडे जिंकपाची ताक आशिल्ल्यान ते काँग्रेसी फाटल्यान रावतले. दुसरे वटेन मडगावच्या 10 बिगर भाजपा नगरसेवकांनी बीजेपीच्या नरेंद्र सावयकराक तेको जाहीर केलो. नगरसेवक म्हणतात केंद्रात बीजेपी असताना गोयचे दोन्ही खासदार बीजेपीच्या असल्यास गोयाक फायदो. इस मरतबा हम लोगों ने बहुत सर्वे किया है पूरे गोवा का और गोवा के सर्वे करने के बाद हमें अंदाजा हुआ है कि सेकुलर पार्टी में जीतने वाली जो पार्टियां हैं उसमें एक पार्टी है जो जीत सकती है और वो है कांग्रेस. इसलिए हम लोगों ने पूरे कम्युनिटी के साथ, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबके साथ मिलकर के एक डिसीजन लिया है कि इस मरतबा हम लोग पूरे गोवा में कांग्रेस को सपोर्ट करेंगे. ऑलरेडी ठरेला कगला आणि मरुना कगला म्हणतो तर शब्द मागे 5 प्रेसिडेंटांचा इशू जाता. पण हे ऑलरेडी ठरेला की मोदी आमचो प्राइम मिनिस्टर एज अ इंडियाचो जातलो. ते खातीर आम्ही बाब नरेंद्र सावळकराक आम्ही एज अ एमपी म्हणून निवडून हाडपाचे मॅक्झिमम वी आर ट्राईंग फॉर दॅट. आता घेऊया एक व्यावसायिक विषय.